साखरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली. निकालाविरोधात ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती. पक्षाकडे साऱ्यांचं लक्ष आहे. मात्र ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात याचिका असेल. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिला होता, त्याविरोधात ही याचिका दाखल केली होती, त्यावर उद्या सुनावणी होती. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेत. स्वप्नील, ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी होतीये. नक्कीच जगदीश, आपण जर पाहिलं तर ठाकरे गटाच्या याचिकेवरती उद्या सुनावणी होणार आहे. आज सुद्धा सुनावणी होणार होती, मात्र उद्यावर गेलेली. मात्र महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये वारंवार ज्या नवाब रेबिया केसचा पुनर्विचार केला जातो, त्या नवाब रेबिया केस मधील संदर्भात उद्या सुनावणी होणार आहे. याची पुनर्विचार असेल तो पुन्हा सुप्रीम कोर्ट 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर बेंच समोर हे होणार आहे सुनावणी. आणि उद्याच्या दिवशी पुढील सुनावणी कशी असेल ठाकरे गटाच्या याचिकांवरती, याची रूपरेषा असेल किंवा वेळापत्रक असेल ते सुद्धा ठरेल. उद्या याबद्दलची अधिक माहिती समोर येईल. कारण हे जे प्रकरण आहे हे फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर देशासाठी फार महत्वाचं आहे. त्यामुळे या नवाब रेबिया केसचा पुनर्विचार आता सुप्रीम कोर्ट करणार आहे. दरम्यान उद्या यावरती काय नक्की घडतंय आणि यामध्ये ठाकरे गटाच्या याचिकांवरती सुनावणी कशा प्रकारे होते त्याची दिशा समजेल. जगदीश, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.